कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. काय म्हणा, एकदम छान झालं ना विसर्जन शिवा? दरवर्षी अशीच मजा येते. हो मग काकू, कशी वाटली मिरवणूक? मिरवणुकीबद्दलच मतच बदललं माझं. आई, बघतेस ना कोणाला इथे? दिव्य, तू काय करते इथे? सॉरी शिवा, ऍक्च्युली आम्ही बाहेरच पडत होतो. मला माहिती नव्हतं तुम्ही ह्याच रस्त्याने येताय. नाहीतर आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी रस्त्याने गेलो असतो ना. सॉरी, तुला शब्द दिला होता. दिव्या, तू इथे इथे काय करतेस? हो, मी इथेच राहते ना. या वस्तीत? हा, आमच्याच घरात. एक मिनिट, नक्की किती दिवस झाले तू इथे राहतेस? आम्ही गणपतीच्या दुसऱ्या दिवशीच आलो. ओह शिवा, सॉरी. आम्ही जातो, मी कोणाला काही बोलणार नाही. थांब, तू नको, आता आम्हीच जाणार. आई, आई माझं ऐकून घे. तुला जसं दिसतंय ना तसं नाहीये. गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासून ही इथे राहते आणि तूही इथेच होतास. या दरम्यान आपलं बोलणंही झालं होतं. तू काही सांगितलं नाहीस आशू. अगं मी तुला. खरंच रे आशू, या वस्तीतल्या लोकांसोबत राहून तू सुद्धा यांच्यासारखाच वागायला लागलास. ताई तू प्लीज मध्ये बोलू नकोस. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आई, तुला जसं खरंच दिसतंय तसं नाहीये. शिवा, तूही आम्हाला सांगितलं नाहीस. सॉरी भाऊ, मला माफ करा. कशा कशासाठी माफ करायचं शिवा? ही इथे राहते हे तू आम्हाला सांगितलं नाहीस यासाठी की तुझ्यामुळे माझा मुलगा आता माझ्याशी खोटं बोलायला लागला यासाठी? आई, या सगळ्यामध्ये तिची काहीही चूक नाहीये. चूक कोणाची असो किंवा नसो, मला आता इथे एक क्षणही थांबायचं नाहीये. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.